अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे पाहूयात ते ठळक वृत्त। संपूर्ण कर्जमाफी, पीक विम्याची रक्कम तसेच सरकारकडून आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। परतीच्या पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झालेले असल्याने शेतकरी राजा खचून गेला आहे। आधीच कोरोनाचे संकटात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांची झालेली नासाडी, यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असून शासनाने सर्व प्रकारची कर्जमाफी द्यावी आणि पीक विम्याची संपूर्ण रक्कम लवकरात लवकर मिळावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आज रामनेर तालुका वतीने क्षेत्रिय मराठा समाजा वतीने आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे की आपण आता बघतच आहोत की आपल्या राज्य देशभरात पावसाच्या अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि खूप मोठ्या प्रमाणात जमिनी पुरामुळे वाहून गेलेल्या आहेत, त्यामुळे जे शेतकरी अभेदार झालेला असून त्यांना शासनाने कुठली घटना ठेवता सर सकट कर्जमाफी करावी अशीच आम्ही शासनाला विनंती करतो आणि समाज हितासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशा बाळगतो। पावसामुळे जे शेतीचं भरं मोठं नुकसान झालं शेतकऱ्याचा आमचा घास गेला, कोणावरचा घास शेतकऱ्यांचा गेला, अजूनच असं नुकसान संपूर्ण मराठवाड्यामध्ये आलं त्या संदर्भात सरकारने तातडीची मदत करावी, त्याकरता आम्ही आज शेतकरी मराठा संघटनेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर सरकारकडे पोहोचाव्या अशा स्वरूपाचं एक निवेदन देऊन आमच्या मागण्या आम्ही मानलेल्या आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।